राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आई व मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नुकतीच साताऱ्यात समोर आलेली आहे। एका सावत्र आईने अल्पवयीन मुलीला 3,500 रुपयांसाठी देह विक्री करण्यास भाग पाडले। एकावर जबरदस्तीने अत्याचार केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिलेली आहे। पीडित मुलीची सावत्र आई व अत्याचार करणाऱ्या 40 वर्षीय व्यक्ती विरोधात मुलीची विक्री न करणे व जबरदस्तीने अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। हा प्रकार येथील साई पॅलेस लॉज मध्ये दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडला। संशयित सावत्र आईने संबंधित अल्पवयीन मुलीला बाहेरचे लोक येतात त्यांच्यासोबत फिरायला जायचं आहे असं सांगून साताऱ्यातील साई पॅलेस लॉज या ठिकाणी नेले। तेथील रूम मध्ये सावत्र आईने एका अनोळखी व्यक्तीकडून 3,500 रुपये घेऊन मुलीला त्याच्या ताब्यात दिलं। त्यानंतर 40 वर्षीय व्यक्तीने जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या फिर्यादीत म्हटलेला आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे करीत आहेत। दरम्यान संबंधित लॉज मध्ये अधिकृत माहिती देऊन संशयित आले होते का, लॉजची रूम देताना नियमांचे पालन केलं आहे का याचा तपास केला जात असून त्यात त्रुटी आढळल्यास संबंधितांविरोधात पुरावे न्यायालयामध्ये सादर करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेली आहे। सातारा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये एक अल्पवयीन मुलीने तक्रार अशी दिलेली आहे की त्याची सावत्र आई हिने त्याला जबरीने संभोग करण्यासाठी भाग पाडलं, त्याच्यावर अत्याचार झालेला आहे। संबंधित आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्याची सावत्र आईवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संदर्भात आरोपींवर कारवाई करून पोलीस स्टेशन आता तपास करून त्यांच्या विरोधात माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवणार आहे आणि यामध्ये आणखीन काही लोकांचा काही समावेश जर असेल तर ह्या लोकांवरही गुन्हा दाखल करून या तपासमध्ये घेऊन त्यांच्या विरोध पुरावे गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवणार आहे। धन्यवाद।